या पूर्ण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब ज्या पद्धतीची टीका करतायत ज्या पक्षाबरोबर तुम्ही गेला आहे त्या पक्षावर थेटपणे टोकाची टीका आहे मुळात पक्ष फोडायचे माणसाला माणसाच्या विरोधात उभं करायचं अशा स्वरूपातलं राजकारण हे दिल्लीत सत्तेत असलेलं राजकीय पक्ष आहेत अशा स्वरूपाची थेट भूमिका ते घेत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की आम्ही जी मूळ पक्षाची भूमिका आहे तीच घेऊन चाललो आहे तर पक्षात पक्षाचा जो सर्वात मोठा नेता आहे त्याची भूमिका तर वेगळी दिसती आहे असं आहे की साहेब सहा दशक राज्याच्या देशाच्या राजकारणात आहेत त्याच्यामुळे त्यांची भूमिका ते त्यांच्या ते पद्धतीने निश्चित मांडणारच आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला काय वेगळं त्याच्याबद्दल बोलण्याचा काय प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही आम्ही आमची एक भूमिका त्या ठिकाणी घेतली ती भूमिका घेत असताना आमच्या मूळ विचारसरणीपासून आम्ही तसमोर जाणार नाही हे mm -hmm. ज्यांच्या समेत गेलो त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही घेतली त्यामुळे आता राजकीय टीकाटिप्पणी त्या ठिकाणी होणं हा एक स्वाभाविक भाग आहे ज्यावेळेला उद्या लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि उद्या देशभरामध्ये नरेंद्र मोदी नावाचा ज्यावेळेला धबधबा आहे त्यावेळेला स्वाभाविकपणाने त्या विचाराच्या विरोधात असलेले सर्व राजकीय पक्ष एकत्रितपणाने येऊन टीकेचं लक्ष त्यांच्यावरती करणार हे स्वाभाविकच आहे हे नैसर्गिक आहे त्यामुळे त्याच्याबद्दलसुद्धा काय वेगळं वाटायचं काय कारण नाही